बोलती पुस्तके, ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका नीलम मानगावी लिखित कादंबरी अखेर विसर्जन झाले, प्रकरण 18. या दहशती वातावरणात संचारबंदीच्या भीतीनं कुणालाच घराबाहेर पडता येत नव्हतं. सगळे रस्ते निर्मनुष्य झाले होते. पतसंस्था, बँका, पोस्ट ऑफिस, दुकान सगळं बंद. चहाच्या टपऱ्या, पान टपऱ्यांची खोकी, भेळवाले, पाणीपुरीवाले, आईस्क्रीमवाले काहीच नाही. गाड्या नाहीत की विद्यार्थ्यांची पळापळ नाही. सगळे रस्ते ओसाड पडले होते. असं तर यापूर्वी कधीच घडलं नव्हतं. आवाज येत होता तो फक्त पोलिसांच्या गाड्यांचा, वाजणाऱ्या सायरनचा आणि पोलिसांच्या बुटांचा, खाट खाट खाट, कुठंतरी मधूनच आपटलेल्या काठीचा. घरातले घरात, पाहुण्यांकडचे पाहुण्यांकडे, एस टी स्टँडवर अडकले तिथे एस टी स्टँडवरच. रेल्वे सुरू होत्या पण कर्फ्यूमुळे प्रवासीच नाहीत, त्यामुळे रेल्वे स्टेशनही पार रिकामे. रेल्वेमधून उतरणाऱ्यांची तर पार गोची झालेली. कर्फ्यूची कल्पना नसलेले प्रवासी स्टेशनवर उतरायचे आणि आश्चर्याने थक्क व्हायचे. एवढं सुनसान रेल्वे स्टेशन त्यांनी कधीच पाहिलं नव्हतं. ना चढणाऱ्यांची गडबड, ना हमालांची धावपळ, ना उतरणाऱ्यांची लगबग, काहीच नाही. स्टेशनच्या बाहेर रिक्षा ओळीने लावलेल्या होत्या, पण स्टॅच्यू घातल्यासारख्या स्तब्ध. निर्मनुष्य रस्ते भयानक दिसत होते. ज्या लोकांना कर्फ्यूविषयी समजले होते ते मागच्या पुढच्या स्टेशनवर उतरून ओळखी काढत कुणाकुणाकडे उतरले होते, पण ज्यांना कर्फ्यूविषयी माहितीच झाली नाही त्यांचे हाल हाल झाले. 2 दिवस त्यांनी रेल्वे स्टेशनवरच काढले. 48 तासांचा कडकडीत कर्फ्यू. रेल्वे स्टेशनमध्येच स्टेशन मास्तरांनी प्रवाशांच्या चहापाण्याची व्यवस्था केली. रात्रीच्या जेवणाला भात पिठल्याचीही सोय केली. माणुसकीचा हा स्रोत पाहून प्रवासी भारावले. पुन्हा पुन्हा त्यांनी स्टेशन मास्तरांचे आभार मानले. चहा जेवणाचे पैसेही देऊ केले, पण स्टेशन मास्तरांनी ते घेतले नाहीत. तिकिटासाठी अडवणारे, दंड वसूल करणारे, काळ्या कोटातल्या कडक शिस्तीचे स्टेशन मास्तर हेच यावर विश्वास बसू नये एवढे त्यांचे वागणे विनयशील मृत्यू होते. स्टेशन मास्तरांचा हा नवाच पैलू प्रवाशांनी अनुभवला. हा मुक्काम निश्चितच अविस्मरणीय होता. रेल्वे स्टेशनलाच आपलं घर समजणारी एक वेडी तिथंच राहायची. ती कोण, कुठली, कुठून आली कुणाला काही माहीत नव्हतं. तिचं विश्व आता फक्त रेल्वे स्टेशनच होतं. तिला तिचा भूतकाळ आठवत नव्हता, वर्तमान समजत नव्हता, आणि भविष्यात डोकावण्याची संधी तिच्यापासून हिरावून घेतली होती. ती जन्मतः तशी होती की नंतर झाली कुणाला त्याची कल्पनाच नव्हती. बस ती एक वेडी होती, हीच तिची ओळख होती. तर ती वेडी तिथंच राहायची. दिवसभर स्टेशनमधून इकडं तिकडं फिरायची. फिरून कंटाळा आला की कुठंही बसायची. झोप आली की हातातल्या विटक्या गठाळ्यावर डोकं ठेवून तिथून झोपायची. प्रवाशांनी काही दिलेल्या हावरटासारखी खायची, नळावर पाणी प्यायची आणि रात्र झाली की कुठल्या तरी कोपऱ्यात किंवा रिकाम्या बाकड्यावर जाऊन झोपायची. चहावाले चहा द्यायचे, कधी चहाबरोबर पाव मिळायचा. ना आंघोळ ना पांघोळ, अंगावर धडवस्त्र नाही, ना डोळ्यात कुठली जिवंतपणाची खून. रिकामे, रिक्त, उदास डोळे. नजर कुठं लागली असायची कुणास ठाऊ. फक्त तिचं अस्तित्व असायचं. लोकांना कधी तिची कीव यायची, कधी राग यायचा. हाडफूड करत कुत्र्याला हाकलल्यासारखे कधी तिला स्टेशनमधून हाकलून बघायचे. आता जातीस काय हनुकाठी म्हणून तिच्या पाठीमागे पळून तिला पळवून लावायचे. ती मग तात्पुरती कुठंतरी निघून जायची. अख्खा दिवस कुणाला दिसायची नाही मग, पण रात्र झाल्यावर स्टेशनवरच मुक्कामाला यायची. गार फरशीवर कुठंही झोपायची. एकदा कुणीतरी तिच्या वेडेपणाचा गैरफायदा घेतला होता. कुणीतरी तिला फसवलं होतं. कुणी तिचा वापर केला कुणास ठाऊ, पण तिचं पोट वाढलं, वाढत गेलं. वेडी आहे म्हणून गर्भारपणाचा त्रास थोडाच चुकणार होता. त्या काळात ती उलट्या करायची. चहा दिला तरी प्यायची नाही.
दुपटून झोपून राहायची. काहीतरी बडबडायची पण ते कुणाला समजायचं नाही. जेव्हा तिचं पोट न लपवून एवढं वाढलं तेव्हा सगळ्यांना आश्चर्य वाटलं. दुःखही झालं पण तेवढंच. तिच्यावर अन्याय कोणी केला तिच्या मुळापर्यंत जाण्याचा कोणी प्रयत्न केला नाही. मातृत्व म्हणजे काय हे न समजणारी ती एका बाळाला पोटात वाढवत राहिली. स्टेशन मास्तरांनीच तिला शेवटी सरकारी हॉस्पिटलमध्ये नेलं. काही समजत नसतानाही तिनं एका मुलाला जन्म दिला. मुलगा अनाथालयात, ही पुन्हा रस्त्यावर. भटकत भटकत कशी कोण जाणे ती पुन्हा रेल्वे स्टेशनमध्ये आली आणि तिथलीच झाली. पुन्हा कुणी फसवायला नको आणि पुन्हा बाळंतपणाची भानगड नको म्हणून तिला तिथून हाकलण्याचा सगळ्यांनी खूप प्रयत्न केला. पण ती कुठंही गेली नाही. आज अखेर स्टेशनवरचे सगळे तिला रोज हाकलू बघायचे. पण ती कुठंही जात नव्हती. कर्फ्यूच्या या 2 दिवसात मात्र कुणी तिला हाकललं नव्हतं. उलट सगळ्या प्रवाशांबरोबर तिलाही भात पिठलं खायला मिळालं होतं. दंगलीशी तिचं काही देणं घेणं नव्हतं. खायला मिळणं हेच तिच्या दृष्टीनं खूप मोठं होतं. इकडे राजारामच्या घरात भाताशिवाय दुसरा स्वयंपाक होत नव्हता. भाताबरोबर पिठलंही करता येत नव्हतं. भाताचे प्रकार करून हसीना कंटाळी. पप्पूला तर भात बघूनच शिसारी यायची. तो जेवायलाच तयार होत नव्हता. भूक तर लागलेलीच पण भात नको. तो चिडायचा मग रडायचा आदळापट करायचा. भूक आवरेनाशी झाल्यावर जेवायला म्हणून खुर्चीवर येऊन बसायचा आणि भाताचं ताट पुढ्यात येताच मला नको जा भात म्हणून रडकुंडीला यायचा. रोज रोज नुसता भात. ताट जोरात सरकून तो उठायचा. आजही तो जेवायला बसला ताटात भात बघताच त्याला भयंकर राग आला आणि त्याने ताट एवढ्या जोरात सरकवलं की टेबलाच्या दुसऱ्या बाजूने ते खाली पडलं. ताटाचा केवढा तरी आवाज झाला. सगळा भात स्वयंपाक घरभर विस्कटला. मला नको जा भात तो ओरडला. हसीना चिडली. तिला भयंकर राग आला. चिडून तिने त्याच्या पाठीत रपाटा घातला. नको असेल तर खाऊ नको बस उपाशी. माझं काय जातं आहे आणखी 4-5 दिवस असाच कर्फ्यू राहिला तर भातही मिळायचा नाही. लक्षात ठेव मग मर उपाशी. का असेल ते खाऊन घ्यायला काय होतंय तुला. हे नको ते नको अमकं पाहिजे तमकंच पाहिजे आणू कुठून. मला काय भात शिजवायला हौस आहे. बिस्किट पाहिजे ब्रेड पाहिजे आईस्क्रीम पाहिजे दूध पाहिजे. तुला मस्त पाहिजे रे पण मिळायला हवं ना. आधीच पाठीवर बसलेला मार आणि वर तिचं राजकारणातलं बोलणं पप्पूलाही भयंकर राग आला. रागारागाने त्याने खुर्ची खाली पाडली. डायनिंग टेबलच्या पायाला जोराने लाथ मारली आणि टेबलावर तो मुठी आपटत राहिला. त्याचा चेहरा भयंकर दिसत होता. आता काही बोलावं तर त्याचा आणखी भडका उडेल हे समजून ती गप्प राहिली. बराच वेळ मुठी आपटल्यानंतर तो चिडून ओरडला. मला नको जा तुझा भात. खात बस तूच. उपाशीच राहतो मी. जा जा. तू वाईट आहेस. वाईट बॅड गर्ल आहेस. तू मला मारलंस. तू वाईट अम्मी आहेस. बॅड मदर आहेस तू. जा जा. तो आणखीच ओरडला आणि पाय उडत स्वतःच आत निघून गेला. जा जा उबडबडणं चालूच होतं. रागावलेला पप्पू रुसून आतल्या टेबलाखाली जाऊन बसला. त्याचा राग गेल्याशिवाय तो आता उठणार नाही म्हणून तिने त्याला उठवलं नाही की बोलवलं नाही. आपली कामं आवरून स्वयंपाक घरभर विस्कटलेला भात गोळा करून फरशी पुसून ती आत पप्पू बसल्या टेबलाजवळच्या खुर्चीत जाऊन बसली. पप्पू टेबलाखाली ती टेबलासमोर खुर्चीत. तोही गप्प तीही गप्प. कोण कुणाशी बोलत नव्हतं. तिला त्याच्याबद्दल वाईट वाटलं. वाटलं आपण उगीच मारलं त्याला. तो बिचारा काय करेल. रोज रोज किती दिवस नुसताच भात खाईल. आपल्याला कंटाळा आलाय. भात खायचा आणि करायचाही. मग त्यालाही कंटाळा येणारच की. चुकलंच आपलं. आपण त्याला मारायला नको होतं. बिचाऱ्याला काही समजत नाही पण आपल्याला तरी समजतं. तिला वाईट वाटलं. पप्पू बेटा बाहेर आ. खाली वाकून पप्पूकडे पाहत ती म्हणाली.
पण पप्पूला चांगली झोप लागली होती. एवढा मोठा उंचापुरा सुदृढ मुलगा टेबलाखालच्या जागेत मान वाकडी करून अवघडून झोपला होता. त्याचं हे केविलवानं रूप पाहून तिलाच रडायला आलं. डोळे गच्च भरून आले. पप्पू, तिनं त्याचा हात धरला. पप्पू बेटा, दचकून पप्पूने डोळे उघडले. पप्पू बाहेर ये, किती अवघडलायस बघ. मी नाही जा, त्याने तिचा हात ही सोडून दूर सारला. नाही येणार बाहेर, जा तू जा. अजून त्याचा राग गेला नव्हता. तू वाईट आहे, जा, मी तुझ्याशी बोलणार नाही, जा. तू माझ्याशी बोलू नको पण बाहेर तर ये, ती म्हणाली. पाया अवघडतील रे तुझे, अवघडू दे, जा. अरे मान दुखेल तुझी, दुखू दे, मुडू दे, मुडू दे माझी मान. पायात मुंग्या येतील, येऊ देत. आणि ती एकदम म्हणाली, पाल आली कोपऱ्यातून बघ, पळ. ही मात्र लागू पडली. पालीचं नाव काढताच पप्पू घाबरला, कावरा बावरा झाला आणि पाल 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 करत ओरडत धडपडत बाहेर आला. कुठं आहे पाल, कुठं आहे? तिला हसायला आलं पण ती हसली नाही. त्याच्या फजी तिला हसलं की तो जास्त चिडतो हे तिला माहीत होतं. म्हणून ती हसणं आवरून म्हणाली, आत कॉटवर जाऊन झोप जा, झोप आली तुला, जा. आत न जाता पप्पू टेबलाखाली वाकून बघू लागला. म्हणाला, कुठं आहे पाल? अरे आत्ता होती, आली होती तुझ्याजवळ. मग गेली कुठं? गेली असेल कुठं तरी. खोटं खोटं, तू खोटं बोलतेस, पाल नव्हतीच आली. अरे आली होती, मग गेली कुठं? ती बघ वर, लाईटच्या ट्यूबकडे बोट दाखवून ती म्हणाली. ती बघ आता पळत वर गेली. हे मात्र पप्पूला पटलं. जा आता, आज जाऊन झोप जा, तिथं काही पाल येत नाही. जा तू, डोळे झोपायला लागलेत बघ तुझे. पप्पू खरोखरच मग आज जाऊन झोपला. ती टी व्ही लावून बसली. रोजच्या मालिका बघण्यात आता इंटरेस्ट राहिला नव्हता. त्यापेक्षा लोकल चॅनलवरच्या बातम्या बघत ती बसली. टी व्ही स्क्रीनवर निर्मनुष्य रस्ते दिसत होते. पोलिसांच्या पळणाऱ्या गाड्या आणि रस्त्यावरून चालणारे पोलिसांचे पथक. पोलीस गाड्यांच्या वेगाबरोबर सगळा गाव समोरून सरकत होता. ओसाड ओसाड, भयानक भयंकर गाव. गावाचा असा चेहरा तिने कधी बघितलाच नव्हता. रोजचे रस्ते अनोळखी वाटत होते. आपलं असं काहीच वाटत नव्हतं. याचा अर्थ रस्ते आपलेसे वाटण्यासाठी, आपला गाव ओळखीचा वाटण्यासाठी तिथे माणसांचा वावर असावा लागतो. सगळे व्यवहार सुरू असावे लागतात. माणसं, पोरं बाळं, सायकली, गाड्या, उघडी दुकानं, फेरीवाले, गर्दी असावी लागते. या गर्दीला जिवंतपणाची धार असते. गर्दीत जिता जागता माणूस वावरत असतो, जगण्यासाठी तो धडपडत असतो. हे धडपडणं म्हणजेच तर जगणं असतं. गर्दीच नसेल, रस्त्यावर माणूसच नसेल, तर तो रस्ता, तो गाव, त्याचं भविष्य अंधारमय होऊन जाण्याची शक्यता अधिक असते. आणि भविष्य अंधारमय असण्यासारखी ही दुसरी खेदाची गोष्ट नाही. अंधारमय भविष्य म्हणजे विनाश, अटळ विनाश. गाव तिला असाच काहीतरी भयान भयंकर वाटू लागला. ती एकटक टी व्ही बघत होती. एवढ्यात टी व्हीवर एकदम दंगा, अरडाओरडा, गोंधळ ऐकायला आला. कर्फ्यू असतानाही माणसांची झुंड रस्त्यावर आली होती. गणपती बाप्पा मोर्या म्हणत झुंड रस्त्यावरून पळत होती. पोलीस येतात माणसांनी दगडांचा मारा सुरू केला. एकीकडे पोलीस, दुसऱ्या बाजूला झुंडीतली तापलेली माणसं. जणू युद्धच चाललं होतं. अचानक धूर धूर पसरला. पोलिसांनी धुराची नळकांडी फोडली. टी व्ही स्क्रीनसुद्धा झाकळून गेलं. काही काही दिसेनासं झालं. माणसं ओरडत पळायला लागली. पोलीस आता त्यांच्या मागे धावायला लागले. सगळं धुसर धुसर दिसायला लागलं. पोलीस आता सापडेल त्याला सापडेल तिथे काठीने दणादण फोडून काढू लागले. काठ्यांचा आवाज केवढा तरी होत गेला. हसीना गोठल्यासारखी टी व्हीवरची दृश्य बघत बसली होती.
अगदी डोळ्यांची पापणी न मिटता. एवढ्यात पोलिसांनी गोळीबार केल्याचा आवाज आला. हसीना एकदम दचकली, घाबरली. पोलिसांनी केलेल्या गोळीबाराचे दृश्य टी व्हीवर पाहत असतानाच मागे तिचा खांदा कोणीतरी जोराने दाबला. ती एवढी घाबरली की एकदम किंचाळीच. वळून बघते तर पप्पू तिच्या मागे येऊन उभा राहिला होता आणि घाबरल्या पप्पूने तिचा खांदा दाबून धरला होता. पप्पू तू किती घाबरले मी. आम्ही आई, तो घाबरून म्हणाला. पोलीस आता सगळ्यांना गोळ्या घालतील. नाही घालणार. अरे माणसाने घाबरून जावं म्हणून त्याने बंदूक चालवली, फक्त भीती घालण्यासाठी. पण माणसं घाबरली नाहीत तर मग माणसांना पण गोळ्या घालतील. पोलीस तरी काय करतील रे, ती म्हणाली. ही माणसं ऐकायलाच तयार नाहीत. आता बघ ना, कर्फ्यू लावला आहे. कर्फ्यूत रस्त्यावर कोणी यायचं नसतं, घरातून बाहेर पडायचं नसतं, तरी एवढी माणसं रस्त्यावर आली आहेत. पोलिसांनाच मारायला धावू लागलीत. मग पोलीस तरी काय करतील, या माणसांना आवरणार कसं, बिचारे पोलीस. त्यांच्याजवळ तर पिस्तूल असतं, मग ते बिचारे कसे. अरे बिचारे म्हणजे आता काय सांगू तुला, पोलीस म्हणजे सुद्धा माणसंच असतात ना. होय मग काय, त्यांनाही मुलं असतात, बायको असते, त्यांचा संसार असतो, त्यांच्या अडी अडचणी असतात, घरात म्हातारे आईवडील असतात. ते सगळं सोडून दिवस रात्र ते ड्युटीवर येतात. रात्रपाळी दिवसपाळी कधीही कुठंही गरज पडेल तिथं त्यांना जावं लागतं. आणि बघ ना, आता गावातल्या दंगलीने त्यांना किती धावपळ करावी लागते ती. धड जेवण नाही, झोप नाही, शिवाय आपल्याला काही झालं तर. ही भीती आहेच की आहे की नाही. पोलीस पण घाबरतात, एक नवा शोध लागल्यासारखा पप्पू म्हणाला. गंमतच आहे, पोलीस घाबरतात म्हणजे. अरे पोलीस म्हणजे माणसंच असतात ना. हो माणसासारखेच दिसतात ते. दिसतात नव्हे, माणसंच असतात ते. जीवाची भीती त्यांनाही असणारच की, शिवाय आपल्या कुटुंबाची काळजी पण असणार. त्यांना काही झालं तर त्यांच्या मुलांना कोण बघणार. खरंच की, पप्पू आश्चर्यानं म्हणाला. मग ते पोलीस का होतात, पोलीस व्हायचं नाही त्यांनी. बेटा ते पोलीस होतात म्हणून आपल्याला चांगलं जगता येतं. आपल्याला चांगलं जगता यावं म्हणून ते पोलीस होतात. आपल्यासाठी ते पोलीस होतात. पप्पू विचारात पडल्यासारखा क्षणभर गप्प बसला आणि म्हणाला. मग त्यांना चांगलं कसं जगता येणार, त्यांच्यासाठी कोण पोलीस होणार. पप्पू बेटा, तुला नाही समजायचं ते, तू अजून लहान आहेस. मी लहान कुठं आहे, बघ तुझ्या एवढा मोठा झालोय मी आता. झालोय की नाही. तिच्या हाताला धरून तिला उभं करून आपलं डोकं तिच्या डोक्याजवळ नेऊन तो म्हणाला. बघ मी तुझ्याहून मोठा आहे, आहे की नाही. आहेस बाबा, तू मोठा आहेस, माझ्याहून मोठा आहेस तू, ती म्हणाली. मग आता मोठ्या माणसासारखं वागायचं. त्याला फारसं काही समजलंच नाही, पण त्याला आनंद झाला. तो हसला. मी मोठा, आम्ही आईपेक्षा मोठा, असं म्हणत हसीनाच्या कमरेला त्यानं मिठीच मारली. आपण आईपेक्षा मोठं असल्याचा त्याला विलक्षण आनंद झाला होता. हसीना मात्र विचारात पडली. त्याच्या मोठ्या होण्याचा आनंद तिला होत नव्हता, उलट त्याचं मोठं होणं तिला काळजीत टाकत होतं. तिच्या मनात आलं, कसं सांभाळणार आपण याला, कुणाचीच मदत नाही, कुणाचा आधारही नाही. राजाराम तसा चांगला आहे, पण ही समस्या सोडवण्याचे सामर्थ्य त्याच्यातही नाही. आजच्या बदललेल्या समाजात अशा समस्या किती मोठ्या झाल्या आहेत. पूर्वीच्या एकत्र कुटुंबात अशी समस्या सगळ्या कुटुंबाची असायची. मोठ्या कुटुंबात असं मूल सहज खपून जायचं, त्याचं कुणालाही वावडं असायचं नाही. आज तशी परिस्थिती राहिलेली नाही. सासर माहेरचा थोडा आधार मिळाला असता,
पण अंतर जाते विवाहाने नातलगांनी नातीच तोडून टाकली, मग आधार कुठला? हसीनाला स्वतःला खूप एकटं एकटं असल्यासारखं वाटलं, या जगात आपलं कुणीच नसल्यासारखं वाटलं. मनातील पोकळी आभाळ भर पसरल्यासारखी झाली. त्या पोकळीत ती आणि पप्पू दोघेच. वेडं मूल फक्त आईचंच असतं हेच खरं. हसीना खूप निराश झाली, एकटेपणात जणू गुदमरून गेली. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा. आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.